तर राज्यात कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय, त्या संदर्भातील लोकशाही मराठीची ही विशेष बातमी पाहूया। नाशिक मधील कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांची आजपासून बेमुदत संपाची व्यापाऱ्यांनी हाक दिल्याने शेतकरी आणि शेतकरी संघटना ह्या आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता आहे। पाहूया त्या संदर्भातील खास रिपोर्ट। कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार, नाशिक मधील कांदा व्यापारी आक्रमक, व्यापाऱ्यांची आजपासून बेमुदत संपाची हाक, नाफेडकडून कांद्याची होलसेल मध्ये विक्री, लासलगाव मनमाड पिंपळगाव सह जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद। नाशिक मधील कांदा व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। आजपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे। केंद्र सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केल्यानंतर राज्यात कांद्यावरून चांगलंच वातावरण तापलं होतं, पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मध्यस्थी करून कांदा व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि मागण्या सोडवल्या जातील असं आश्वासन दिलं, जे आता हवेतच विरलं। त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद आता चांगला चिघळण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे लासलगाव मनमाड पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील सगळेच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत। आमच्या व्यापाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या योग्य आहेत आणि त्या तुम्ही सोडाव्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शासनापुढं त्या मांडू। आता आपल्या राज्याचे परममंत्री साहेबांनी 26 तारखेला बॉम्बेला बोलवले, तोपर्यंत आमचे आपल्या बाजार समिती बंद राहतील। 26 तारखेला जो निर्णय होईल ते चर्चा होतील, त्याच्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल। केंद्र सरकारनं नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा खुल्या बाजाराऐवजी रेशनवर विक्रीची मागणी होत असल्यानं व्यापारी संतापलाय। नाफेड आणि इतर राज्यात होलसेल बाजारात कमी दरानं कांदा विकत असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप कांदा व्यापारी असोसिएशननं केलाय। 2025 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।